अध्यक्ष महोदय, मला आनंद आहे की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या, ज्यांना आपण विवा शिरवाडकर म्हणून ओळखतो, स्वातंत्र्य देवतेची विनवणी कवितेच्या ओळीची ओळींनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली। खरं तर कविवर्य कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये नुकतंच 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं। स्वागताध्यक्ष या नात्याने भुजबळ साहेबांनी त्याच्यामध्ये खूप पुढाकार घेतला होता। सगळ्या सदस्यांनी, सर्वच राजकीय पक्षाच्या नाशिकच्या आमदारांनी तिथं मनापासून सहकार्य केलं होतं आणि खूप आगळं वेगळं देखणं अशा प्रकारचं ते साहित्य संमेलन झालं। आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या नगरीत झालेल्या साहित्य संमेलनामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय विरोधी पक्ष नेते उपस्थित राहिले नाहीत, मात्र सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते आपण कविवर्य कुसुमाग्रजांची कविता वाचून त्यांनी ती उणीव ती भरून काढली, त्याबद्दल मी सुरुवातीपासूनच आमच्या फडणवीस साहेबांना मनापासून अभिनंदन करतो। फडणवीस साहेबांनी कुसुमाग्रजांच्या ज्या कवितेतील ओळी म्हटल्या त्याच कवितेतल्या दुसऱ्या चार ओळी मी सुद्धा आपल्याला वाचून दाखवतो। कुसुमाग्रज तातासाहेब म्हणतात, खरं तर अध्यक्ष महोदय, हे कविता वाचणं शेरशायरी करणं आपल्या स्वभावात नाहीये, ते कधी मी एवढ्या सभा करतो पण काही मी आपलं बाकीच्यांनी म्हटलं तर कौतुक करतो, पण आता काय करतात, स्वभावाला औषध नसतं। परंतु आता फडणवीस साहेब, तुम्ही 22 जुलैला जन्माला आलाय, मी 22 जुलैला जन्माला आलोय, त्याच्यामुळं अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका, अंधप्रथांच्या कुजट कोठारी दिवा भीता सम दडू नका, जुनाट पाने गळून पालवी नवे फुटे हे ध्यानी धरा, 21वे शतक समोरी 16 व्यस्तव रडू नका।